नमस्कार, मी भीमराव लोणारे आय बी एम टीव्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू टी व्हीमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी विधान भवन परिसरामध्ये आहे आणि विधान भवन परिसराच्या आपण बघू शकता एकेकाळी म्हणजे एकेकाळी हे शिवसेनाचे पक्ष कार्यालय होतं या परिसरामध्ये, परंतु आता उद्धव ठाकरे यांचा वेगळा गट झालेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेगळा गट झालेला आहे. हे जे कार्यालय दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगेल, हे जे कार्यालय आहे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आलेलं आहे. आणि बघू शकता आपण इथे हे जे कार्यालय आहे हे बघा, हे फलक आहे बाळासाहेबांचे शिवसेना म्हणजे विधिमंडळ पक्ष कार्यालय इथे देण्यात आलेलं आहे. आणि आपण बघू शकता इथे हे आमदार सर्व आमदार बसलेले आहेत, जे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे जे आमदार आहेत ते इथे बसलेले आहेत, आपण बघू शकता इथे. आणि मी तुम्हाला अजून पुन्हा सांगेल, हे बघा हे हे फलक बघा, हे शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय आहे. आतमध्ये मी तुम्हाला दाखवेल, इथे बघा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आलेला आहे. आणि हे बघा कशा प्रकारे इथे फोटो लावण्यात आलेला आहे इथे. आणि एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेचं हे पक्ष कार्यालय आहे. मी अजून समोर तुम्हाला दाखवेल, बघा इथे हे आमदार बसलेले आहेत, एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार बसलेले आहेत. आशिष देशमुख सर आमच्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल सर. एकेकाळी शिवसेनेचे हे पक्ष कार्यालय होतं, परंतु आता दोन गट झाल्यामुळं हे म्हणजे वेगवेगळे पक्ष कार्यालय तयार करण्यात आलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? जिथं शिवसेनेचं कार्यालय होतं तिथं साधे शिवसेनेचं कार्यालय, ज्या नियमानुसार ज्या शिवसेनेला अधिकृतरित्या मान्यता विधिमंडळात मिळालेली आहे त्यांना कार्यालय मिळालेलं आहे. ज्या शिवसेनेला अधिकृत मान्यता मिळालेली आहे हेच पक्ष कार्यालय शिवसेनेचं पूर्वी होतं, तेच पक्ष कार्यालय त्यांना देण्यात आलेलं आहे. अजूनही काही आमदार आमच्यासोबत आहेत, सर काय सांगाल यावेळेस यंदाचं जे दोन वर्षानंतर इथे हिवाळी अधिवेशन होत आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये एक चित्र काही वेगळं दिसत आहे, शिवसेनेचे दोन पक्ष कार्यालय झालेले आहेत, काय सांगाल? शिवसेनेचे दोन पक्ष झाले याला निवडणूक आयोगानेच मान्यता दिलेली आहे, ज्याचं विभाजन होत दोन वेगवेगळे चिन्ह दिले, त्याच्यामुळे या ठिकाणी स्वाभाविकपणे दोन पक्ष कार्यालय होणं अपेक्षित होतं. आणि ते भरूनच आम्ही 40 शिवसेनेचे आणि 10 लोक आम्ही अपक्ष जे 50 लोकांचं कामकाज करण्याच्या दृष्टीकोन मंत्र्यांना बसण्याच्या दृष्टीकोन मुख्यमंत्री ते वारंवार त्या दृष्टीकोन एका मोठ्या कार्यालयाची आवश्यकता ती मिळाली. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की आता हिवाळी अधिवेशन हे नागपुरात सुरू आहे आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या आमदार आणि त्यांना बसण्यासाठी एक मोठं कार्यालय हवं होतं, म्हणून त्यांना हे जे पूर्वीचं जे शिवसेनेचं कार्यालय होतं तेच कार्यालय एकनाथ शिंदे च्या शिवसेनेला देण्यात आलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की इथे शिवसेनेचे जे आमदार आहेत ते इथे बसलेले आहेत, अजूनही काही आमदार आमच्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. सर काय सांगाल, एकेकाळी हे शिवसेनेचं पक्ष कार्यालय होतं, परंतु आता शिवसेनेमध्ये दोन गट झालेले आहेत आणि आता एकनाथ शिंदेंना हे कार्यालय देण्यात आलेलं आहे, काय सांगाल? बाळासाहेबांची शिवसेना बोलताना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्यांची संख्या 50 आहे, त्यांची 15-16 आहे, त्यामुळं घटनात्मकरित्या घेतलेला निर्णय संख्याबळ बघून घेतला जातो आणि तो योग्य असा निर्णय घेतला गेला. घटना म्हणजे संख्याबळ बघून हे कार्यालय म्हणजे जे शिवसेनेच्या पूर्वीचं जे कार्यालय होतं ते एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल हे जे कार्यालय आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं हे पक्ष कार्यालय आहे, आपण बघू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आहे आणि बाळासाहेब ठाकरे
यांचा सुद्धा इथे पुतळा आहे। काही महिला आमदार सुद्धा आमच्या सोबत आहेत। काय काय सांगाल तुम्ही? एकेकाळी हे शिवसेनेचं पक्ष कार्यालय होतं, आता एकनाथ शिंदे यांना हे पक्ष कार्यालय देण्यात आलेलं आहे, काय भावना आहेत? मला वाटतं शिंदे साहेबांना कार्यालय देण्यात आलंय म्हणण्यापेक्षा बाळासाहेबांची जी शिवसेना आहे या पक्षाला हे कार्यालय देण्यात आलेलं आहे। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की हे जे पक्ष कार्यालय शिवसेनेचं होतं हे बाळासाहेबांच्या शिवसेनेला हे पक्ष कार्यालय देण्यात आलेलं आहे असं ताईंनी सांगितलेलं आहे। मी तुम्हाला पुन्हा सांगेल, हे बघा इथे एक वेगवेगळे कक्ष तयार करण्यात आलेले आहेत। हे बघा इथे संजय राय मुलकर यांचं हे प्रतोद म्हणून शिवसेनेचं पक्ष कार्यालय आहे, कक्ष आहे। संजय सिरसाट आहेत, हे सुद्धा इथे बसणार आहेत। अजून मी तुम्हाला सांगेल की हे भरत गोगावले हे सुद्धा इथे बसणार आहेत। नाही, विशेष करून मी तुम्हाला सांगेल की आपण हे बघू शकता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे गटनेता आहेत शिवसेना पक्षाचे, म्हणजे एकनाथ शिंदे गटांचे ते शिवसेना पक्ष गटनेता आहेत, ते सुद्धा या कक्षामध्ये बसणार आहेत। आणि हे पूर्वी हे कार्यालय शिवसेनेचंच होतं, परंतु आता सुद्धा दोन गट या शिवसेनेमध्ये झाल्यामुळे हे कार्यालय आता एकनाथ शिंदेंच्या जवळ जास्त आमदार असल्यामुळे त्यांना देण्यात आलेलं आहे, नियमानुसार त्यांना देण्यात आलेलं आहे। आणि आपण बघू शकता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाचे आमदार इथे बसलेले आहेत। तर मी आता तुम्हाला घेऊन जाणार उद्धव ठाकरे यांच्या विधान भवन परिसरातील पक्ष कार्यालयाकडे, तर चला। आता आम्ही इथे जे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे त्यांच्या या पक्ष कार्यालयामध्ये आहे। आणि आपण बघू शकता अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता विधान परिषद यांचं हे कक्ष आहे, बॅरेक क्रमांक पाच मध्ये त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे त्यांना हे कक्ष कार्यालय देण्यात आलेलं आहे विधान भवन परिसरामध्ये। आणि शिवसेनेमध्ये दोन गट झालेले आहेत, एक एकनाथ शिंदे यांचा एक वेगळा गट आहे आणि उद्धव ठाकरे यांचा एक वेगळा गट आहे। मी तुम्हाला दाखवेल की बघा, हे बघा, हे विरोधी पक्ष नेता आहेत विधान परिषदेचे अंबादास दानवे यांचं हे कक्ष आहे। हे कक्षसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवेल, इथे विरोधी पक्ष नेता बसतील। आपण बघू शकता इथे विरोधी पक्ष नेता बसतील। अजून इथे फलक लागायचा आहे, फलकसुद्धा लागेल। पुन्हा मी तुम्हाला दाखवेल, हे बघा इथे हे कक्ष तयार करण्यात आलेले आहेत आणि वेगवेगळे पक्ष आहेत इथे। अजून फलकसुद्धा लागायचे आहेत इथे, आमदारसुद्धा इथे बसणार आहेत जे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आहेत ते आमदारसुद्धा इथे बसणार आहेत। एक मी तुम्हाला अजून पुन्हा दाखवेल की इथे ह्या पाच क्रमांकाचा बॅरेक आहे विधान भवन परिसरामध्ये। इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे कक्ष देण्यात आलेलं आहे। आमच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर सर आहेत, जे आमदार आहेत। सर काय सांगाल, कक्ष कार्यालय जे आहे ते वेगळं देण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे गटांना, एकत्रच होतं परंतु आता वेगळं देण्यात आलेलं आहे कक्ष कार्यालय, काय सांगाल? लालसा माणसांची अत्यंत वाईट असते, घातक असते। पक्ष कार्यालय म्हणजे मध्ये आमचे संपूर्ण अधिकारी आणि आमचा स्टाफ आलेला होता, त्याच पक्ष कार्यालयामध्ये जे आता जे गद्दार लोक गेलेले आहेत, जे गद्दार आमदार गेलेले आहेत, ते स्थिती ते देखील त्या ठिकाणी काम करून घेत होते आमच्या अधिकारा म्हणजे का लोकांकडनं, जे कार्यकर्ता आमच्या ऑफिसमध्ये काम करतात त्यांच्याकडनं। आणि आज त्यांना ते सांगतात की बाहेर वचा जा तुम्ही, म्हणून ते अत्यंत निर्दयी असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, चुकीचा निर्णय आहे। त्या पद्धतीने आम्ही अध्यक्षांना भेटलो, अध्यक्ष म्हणले त्याच्यापेक्षा मोठं तुम्हाला आम्हाला कार्यालय देते, पण त्या भावना काही लोकांशी जोडलेल्या असतात। त्या आता आमच्यापर्यंत स्टाफ एकेकाला 30-30 वर्ष झाले, तो त्या ठिकाणी बसत होता, त्यांच्या भावनेचा देखील प्रश्न आहे। सर 16 आमदारांचा जो प्रश्न आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे, काय सांगाल तुम्ही?
कोर्टा होती आमचा विश्वास आहे, निर्णय लागेल तो आमच्या बाजूने लागेल, निर्णय लागताना फक्त महाराष्ट्राचा निर्णय नसेल, हा निर्णय असेल तर जसं 28 जी राज्य आहेत देशामध्ये त्या सर्वांसाठी एक निर्णय असेल आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी शिवसेनेच्या बाजूनेच होईल आणि शिवसेनेचा विजयी होईल। हे 16 जण डिस्क्वालिफाईड होतील, त्याबरोबर बाकीचे डिस्क्वालिफाईड होईल आणि शिवसेनेचा विजय होईल। या हिवाळी अधिवेशनामध्ये काय कुठल्या प्रश्नांवरती तुम्ही गदारोळ करणार आहात? गदारोळ नव्हे, इथं आम्ही येतो ते गदारोळ करण्यासाठी येत नाही, परंतु आमचं म्हणणं जे आहे, जे आता देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काम आहे केलं, बोलणं केलं, त्यावेळेला देखील मी त्यामध्ये एका बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु आज दुखवट्यात वगैरे ठराव असतं, परंतु उद्यापासून ते प्रामुख्याने त्याने सांगितलं की अमित शाह साहेबांच्या तिथे गेले, त्यांना सांगितले दोघांनाही शांत बसवायला सांगितलं, परंतु ते म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत, बाळासाहेबांनी असं शिकवलं की आपण मार खाऊन घ्यावं, बाळासाहेब कधीच बोलले नाही मार खाऊन घ्या, ठोसा ठुसा द्या असं बाळासाहेब म्हटलेले, आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यावेळेला सांगायला पाहिजे आमच्या गाड्या तोडतात, आमच्या माणसांना त्रास देतात, पहिली कळ ते काढतात आणि आम्ही गप्प बसावं, तर ठोसा ठोसा देणं हे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं आणि तसा ठोसा आम्ही नक्की। काल उपमुख्यमंत्री यांनी आपल्या म्हणजे चहापाण्यांच्यासाठी जे कार्यक्रम ठेवलेला होता पत्रकारांसाठी, त्यामध्ये त्यांनी असं म्हणाले की 2 दिवसाअगोदर जो मोर्चा निघालेला होता त्या मोर्चाला त्यांनी असं संबोधलेलं आहे की कमी लोकसंख्येचा तो मोर्चा होता, अफाट असा मोर्चा नव्हता, काय सांगाल? काय माहिती, जशा पद्धतीचा चष्मा घालून त्या पद्धतीचं दिसतं, त्याने तो भुरकट पद्धतीचा चष्मा डोळ्यावरती घातल्यामुळे त्यांना दिसत नसेल। अख्ख्या लोकांना मी पाहिलं, म्हणजे पाहिलं म्हणजे मी देखील त्या मोर्चामध्ये होतो, की पत्रकार लोक कुठल्या बिल्डिंगवरती चढले होते ते पाहणं जाऊन, ज्या पद्धतीने पत्रकार लोक अनेक बिल्डिंगवरती उंचावरच्या ठिकाणीवरती जाऊन त्या मोर्चाचं छायाचित्रण घेत होतं, ही कृती दाखवून देत नाही, म्हणजे खोटं बोलायचं ते पण अशा पद्धतीने बोलायचं, त्यामुळे त्याने जो चष्मा घातलेला त्या चष्म्यामध्ये दिसत नसेल। तर शेवटचा एक प्रश्न, 2024 मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका काय चित्र असणार? कदाचित माझ्या कोर्टाचा निर्णय झाला, कोर्टाचा निर्णय शिवसेनेच्या बाजूने होणार त्याबद्दल हे नाही, त्यावेळेलाच एक कदाचित हे विधानसभेचं इलेक्शन देखील पहिल्या निवडून जाईल। भीम शक्ती आणि शिवशक्ती संदर्भात तुमचं काय? नक्कीच ती होईल, माननीय उद्धव साहेब आणि प्रकाशजी आंबेडकरजी हे पॉझिटिव्ह आहेत, त्यामध्ये शिवसेना देखील पॉझिटिव्ह आहे, ती होण्याची शक्यता आहे। म्हणजे 2024 पुन्हा उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळणार का? आमची तर इच्छा, लोकांनी तर ठरवायला पाहिजे आणि लोक ठरवतील। निश्चितच शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती निश्चितच होणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुद्धा झालेली आहे, जर ही युती होईल तर महाराष्ट्राचे चित्र काही वेगळे असणार आणि 2024 पुन्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असा ठाम विश्वास सरांनी दिलेला आहे। तर आपण बघत रहा IBM TV9 News WH News। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद।